नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। महाराष्ट्रातील महापुरुषांना केवळ कागदावर नव्हे तर कायद्याने पदवी देऊन त्यांचा ऍक्ट 1950 मधील महापुरुषांच्या यादीत समावेश करावा या मागणीसाठी इंदापूर ते मंत्रालय पदयात्रा केली जात आहे। शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 14 एप्रिल रोजी इंदापूर येथून सुरू केलेली पदयात्रा 25 एप्रिल रोजी मुंबई येथे मंत्रालयावर पोहोचून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे। या प्रस्तावाला यश न आल्यास आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शिवधर्म फाउंडेशनच्या सभासदांनी दिला आहे। आमची राज्य सरकारकडे एवढीच मागणी आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, आद्यगुरु लहुजी वस्ताद साळवे, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक, संत ज्ञानेश्वर महाराज यासारख्या महात्म्यांची, महामानवांची नावे महापुरुषांच्या ॲक्टमध्ये, म्हणजे द इम्लेम्स अँड नेम्स इन प्रॉपर यूज ॲक्ट 1950 या ॲक्टमध्ये घेण्यात यावी यासाठी आमची ही पदयात्रा आहे। ही पदयात्रा 14 एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी सुरू केलेली आहे आणि 25 एप्रिल या दिवशी मंत्रालयापाशी पोहोचेल। सर्व प्रवास हा 11-12 दिवसांचा आहे। आम्ही तिथं पोहोचून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत। असं तर आम्ही गेले 2 वर्ष झालं पाठपुरावा करतो आहे, पण हा शेवटचा प्रयत्न असणार आहे। त्यानंतर आम्ही आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहोत। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।